गोकुळ दूध संघाचा कारभार नेहमीच पारदर्शी आणि सभासद हिताचा आहे अशा वेळी जर कोणी गोकुळवर निकालच खोटे आरोप करत असेल तर ते सहन केले जाणार नाही शासनानं गायीच्या दुधास प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावं तसंच दूध पावडर प्रक्रियेसाठी प्रोत्साहन अनुदान द्यावं या आणि मागण्यांसाठी सात डिसेंबर रोजी गोकुळचे सभासद भव्य मोर्चा काढणार आहेत हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार वडणगे इथं झालेल्या बैठकीत बी एच पाटील यांनी व्यक्त केला काही विघ्नसंतोषी मंडळी गोकुळ दूध संघाला नाहक बदनाम करत आहेत त्यांना जशाच तसं उत्तर देण्यासाठी आणि गायीच्या दुधाला शासनाकडून अनुदान मिळावं या मागणीसाठी सात डिसेंबरला साथ गोकुळचे दूध उत्पादक मोर्चा काढणार आहेत या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील वडणगे इथं शाहू नागरी पतसंस्थेच्या सभागृहात पश्चिम विभागातील दूध संस्था प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी बी एच पाटील होते रघुनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केलं केवळ राजकीय सूडबुद्धीतून होणारी गोकुळची बदनामी चुकीची असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला पाठबळ देणाऱ्या गोकुळची बदनामी खपवून घेणार नाही असा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला तसंच सात डिसेंबरच्या मोर्चाची गरज का आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं गोकुळमुळं जिल्ह्यात दुग्धक्रांती झाली शेतकऱ्यांना जोडधंदा मिळाला असं बी एस पाटील यांनी नमूद केलं विरोधकांनी गोकुळवर सुरू केलेले बिनबुडाचे आरोप थांबवले नाहीत तर जशास तसं उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला शासनानं गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावं तसंच दूध पावडर प्रक्रियेसाठी आणि खरेदीसाठी प्रोत्साहन अनुदान द्यावं या मागण्यांसाठी सात डिसेंबरला निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार बी एस पाटील यांनी व्यक्त केला यावेळी भारत पाटील भुयेकर विश्वास पाटील चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला शहाजी काशीद तानाजी पाटील प्रशांत तेलवळेकर विकास पाटील विलास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याला विभागातील दोनशे दूध संस्था प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती